तुम्हाला अजून माहीत नसेल का मी अजून एक स्टेटमेंट दिला होता आणि तो स्टेटमेंट असा होता की रश्मीताई ठाकरेंना मुख्यमंत्री करा. बाहेर जायला पाहिजे, लोकांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे आणि खरं म्हणजे त्यांनी त्याचा सर्व पश्चाताप होत असेल त्यांना का आपल्याकडून इतके 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार काऊन फुटले, ह्या त्याचं मूल्यमापन करणं आणि त्याच्या पद्धतीने पूर्ण एक एक बारीकाईची काय चुकलं त्यांचा त्याचा अभ्यास करायला चालले असेल मला असं वाटतंय. पण हेच काम पहिले झालं असता तर इतकी वाईट परिस्थिती आली नसती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यपद्धत जी होती आताची त्याची तुलना कदाचित केली तर पहिले आम्हालाही मिळायला वेळ होत नव्हता मुख्यमंत्री महोदयांना. आणि आजचे मुख्यमंत्री कितीही वाजता कधीही फोन केला तर फोन घेतात, बोलतात, वेळ मांगितली तर वेळ देतात. अशी अशी स्तुती आम्ही त्यावेळेस बी केली का केली ऐका ना ते त्यांनी मी तुम्हाला बोललो होतो त्यावेळेस माझा कुटुंब माझी जबाबदारी याच्यावर बोललो होतो मी. तुम्हाला अजून माहीत नसेल का मी अजून एक स्टेटमेंट दिला होता आणि तो स्टेटमेंट असा होता की रश्मीताई ठाकरेंना मुख्यमंत्री करा. मी एकमेव बोलणारा माणूस होता परंतु त्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणारा कोणीतरी मुख्यमंत्री करा जेणेकरून लोकांची कामं होतील. ते 2.5 वर्षामध्ये 4 वेळेसच खुर्चीवर बसले. आता तुम्ही सांगा का महाराष्ट्रासारख्या या राज्याला 4 वेळेस त्या मुख्यमंत्री विधान आपल्या मंत्रालयाच्या बिल्डिंगमध्ये दिसले असेल तर याच्यापेक्षा काय आपल्याला दुर्दैव पाहिजे. त्यासाठी बोललो होतो मी, एकटाच बोललो होतो का सन्माननीय तुम्हाला घरामध्ये अडचण असेल आदित्य ठाकरे होऊ शकत नाही तर रश्मीताईला करा परंतु खुर्चीवर बसणारा मुख्यमंत्री करा. अरे कोणी चालवतच नव्हतं खुर्चीवर, कोणी गेलाच नाही, आम्हीच बघितलं आणि मंत्री असून 6 वा मजला तर तुम्ही काय बघणार. पण आदित्य साहेबांना पर्यटन मंत्रीपद दिलं तरी एवढे तुमच्याकडनं तोंडसुद घेतलं गेलं तर त्यांच्या घरातला दुसरा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसला असं कसं मला चालवायचं काय. शरद पवार साहेबाला चालायला पाहिजे, मला चालून काय फायदा आहे. सोनिया गांधीला चालायला पाहिजे, जे अलायन्स पार्टनर होते त्यांना चालायला. माझा चालून माझा एकट्याचा चालून कधी सरकार बनत असेल तर मी उद्या त्यांचं नाव सांगतो घोषित करतो. जे अलायन्स पार्टनर असतात त्या सर्वांचा समन्वयने बनवला गेलेला मुख्यमंत्री बनतो. मला काय माहीत, मी तो बोललो होतो खुलेआम तुमच्या या पुऱ्या चॅनलवर आला होता ते तुम्हाला आठवण असेल तर मला माहीत नाही, नसेल तर त्याला काही इलाज नाही परंतु मी बोललो होतो. आता तुम्ही मंत्रिमंडळ विस्तारावरती बोला.